कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. 24 तासात 5 फुटांनी पाणी पातळी वाढली असल्याने कृष्णाने इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे कर्नाळ रोड, इनामदार प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, काकानगर, पसायदान कॉलनी, शिवशंभू चौक यासह परिसरातील 359 कुटुंबातील सुमारे 1437 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. तर कर्नाळ रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. जुना बुधगाव रस्त्यावर देखील पाणी आलंय. कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 7 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. तर कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ झाली आहे. आज मात्र धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र रात्री पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या कोयना धरणातून कोयनेतून 32,100 क्युसेकने विसर्ग चालू आहे. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने सकाळी 9 वाजता 10,000 विसर्ग वाढवून 42,000 करण्यात येणार आहे. रात्री आयर्विन पुलाची पाणी पातळी 34 फुटांवर होती. 24 तासात यामध्ये 5 फुटांची वाढ झाली असून पाणी पातळी 39 फुटांवर गेली आहे. परिणामी कृष्णा नदीकाठच्या सांगलीकरांमध्ये पुराची धास्ती आहे. कर्नाळ रोड, इनामदार प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, मगरमश कॉलनी, काकानगर, पसायदान कॉलनी, शिवशंभू चौक या भागातील 359 कुटुंबातील सुमारे 1437 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. महापालिकेने नागरिकांसाठी स्थलांतरणासाठी निवारा केंद्रे सुरू केली आहेत. काही जण नातेवाईकांकडे गेले आहेत तर 151 जनावरांना तात्पुरता निवारा करण्यात आलाय. धरणातून विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे काकानगर परिसरातील 5 गल्ल्यांचं स्थलांतर करण्याची वेळ येणार आहे.